दिवसेंदिवस रासायनिक खताचा खर्च वाढत चाललेला आहे आणि या खताला पर्याय म्हणून शेतकऱ्याला रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खताकडे वळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रासायनिक खताला पर्याय म्हणून आपण आपल्या जमिनीला सेंद्रिय खत देणं ही जमिनीची गरज आहे. शेती आणि शेतकरी या दोघांच्याही गरजा ओळखता या गरजेला काही पर्याय म्हणून आपल्याला काही करता येतं का, त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला वाटलं की खरंच काहीतरी सरांनी योग्य सांगितलं तर हा व्हिडिओ किमान 5 ग्रुपमध्ये पाठवा, जेणेकरून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेंगदाणा पेंड, सरकी पेंड याबद्दल माहिती पाहणार आहोत. ह्या पेंडचा वापर आपण NPK ला पर्याय म्हणून करू शकतो का, याचा वापर कसा करायचा, किती प्रमाण घ्यायचं आहे, कोणत्या अवस्थेमध्ये पिकाचे टाकायचं आहे आणि याच्यावर प्रोसेस कशी करायची व याच्याबद्दल सावधानी कशी बाळगायची, ही पेंड वापरताना कोणती काळजी घ्यायची, त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. पेंड तयार कशी होते. तेलवर्गीय बियामधील तेल बाहेर काढल्यानंतर आपल्याला जो उरतो तो म्हणजे पेंड असते आणि यामध्ये NPK चं प्रमाण 4:1:1 या पद्धतीनं असतं. त्याचबरोबर यामध्ये काही सूक्ष्म अन्नद्रव्ये जसं की कॅल्शियम, झिंक, त्यानंतर मॅग्नेशियम, मॅग्नीज, आयरन, कॉपर या पद्धतीचे मायक्रोन्यूट्रिएंटसुद्धा आढळतात. त्याचबरोबर यामध्ये ॲमिनो ॲसिडसुद्धा आढळतं आणि या सर्वांचा काय फायदा आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. मित्रांनो, ही जी पेंड आहे यामध्ये आपण खरंच किती प्रमाणात NPK असतात हे बघणंसुद्धा गरजेचं आहे. मी तुम्हाला स्क्रीनवर नेतो, बघा यामध्ये मी तुम्हाला NPK चं प्रमाण दिलेलं आहे. यामध्ये पेंडमध्ये बघा नायट्रोजन हा 4% असतो, त्यानंतर फॉस्फरस हा 1% असतो आणि पोटॅश हे 1% असते. आता बघा ह्या पेंडच्या बिया आहेत यामध्ये नत्रस, पुरत, पालाशचं प्रमाण किती आहे ते पण बघूया. आता हे शेंगदाणा पेंड घ्या. शेंगदाणा पेंडमध्ये नायट्रोजन हा 7.3% आहे आणि फॉस्फरस हा 1.5% आहे आणि पोटॅश 1.3%. यानंतर आहे बघा तिळपेंड. तिळपेंडमध्ये आपल्याला नत्र हे 6.2% सापडतं आणि स्पुरतचं प्रमाण सर्वात जास्त आहे 2.0% आणि पोटॅश याच्यामध्ये 1.2% आहे. यानंतर निमपेंडमध्ये नत्र 5.2% आहे आणि फॉस्फरसचं प्रमाण हे 1% आहे आणि 1.4% आहे. यानंतर मोहरीमध्ये बघा 5.2% नत्र आहे, स्फुरतचं प्रमाण 1.8% आहे आणि पोटॅशचं प्रमाण 1.2% आहे. मित्रांनो, यानंतर बघूया आपण की याचं हे प्रमाण कसं काढलेलं आहे. हे जे आपण 7.2, 4.2 म्हणतो हे प्रमाण कसं काढलंय. बघा 100 ग्रॅम पेंड घ्यायची आणि 100 ग्रॅमचं जे प्रमाण आहे ते पुढील प्रमाण आहे. याच्यामध्ये नायट्रोजन 4 ग्रॅम आहे, फॉस्फरस 1 ग्रॅम आहे आणि पोटॅश हा 1 ग्रॅम आहे. म्हणजे 4:1:1 हे जे प्रमाण आहे, 4:1:1 हे प्रमाण जे आहे या पद्धतीनं 100 ग्रॅमचं प्रमाण आपल्याला काढलेलं आहे. यानंतर बघा यामध्ये पेंड जर आपण विचार केला तर 100 किलोचा जर विचार केला म्हणजे 1 क्विंटल जर आपण पेंड घेतली तर त्याचं गुणोत्तर कसं येतं बघा. यामध्ये नायट्रोजन हा 40 किलो येतो, त्यानंतर फॉस्फरस हा 10 किलो येतो आणि पोटॅश हा 10 किलो येतो. म्हणजे जसं आपण NPK 10:26:26 आहे त्या पद्धतीने जर आपण गुणोत्तर लावलं तर NPK 40:10:10 या पद्धतीने याचं उत्तर येतं. आता आपल्याला NPK बॅलन्स होण्यासाठी कोणकोणत्या बियाची पेंड घेणं गरजेचं आहे ते बी बघूया. कारण एकच जर पेंड घेतली तर कोणत्यामध्ये नत्र जास्त आहे, कोणत्यामध्ये स्फुरत जास्त आहे, कोणत्यामध्ये पालाश जास्त आहे. पण आपल्याला तिन्हीचं बॅलन्स करायचं आहे तेव्हा आपल्याला पेंड कशी घ्यायची हे बी बघूया. याच्यामध्ये बघा पहिलं आहे NPK. NPK मध्ये बघा शेंगदाणा पेंड, याच्यामध्ये नत्र जास्त आहे, स्फुरत कमी आहे, पालाश कमी आहे. दुसरं आहे तिळपेंड. तिळपेंडमध्ये काय जास्त आहे, यामधलं पी जास्त आहे म्हणजे फॉस्फरस जास्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं निमपेंड यामध्ये पोटॅश जास्त आहे. मग आपल्याला घेताना कसं करायचं आहे, बघा शेंगदाणा पेंड घ्यायची 10 किलो, तिळपेंड घ्यायची 10 किलो आणि निमपेंड घ्यायची 10 किलो. म्हणजे या तिन्हीचं जर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला NPK हे जास्त प्रमाणात मिळतील. आपण नुसती जर सिंगल पेंड घेतली, शेंगदाणाच पेंड घेतली तर आपल्याला नत्र जास्त मिळेल, तिळपेंड घेतली तर स्फुरत जास्त मिळेल आणि निमपेंड घेतली तर आपल्याला
पोटॅशचं प्रमाण जास्त मिळेल. या पद्धतीनं जर आपण कॉम्बिनेशन केलं, आपल्याला 10 एकरी 20 किलो 30 किलो आपण घेऊ शकतो, पण यामध्ये कॉम्बिनेशन करताना या पद्धतीने जर कॉम्बिनेशन केलं तर NPK आपल्याला बॅलन्स होतात. या पेंटमध्ये NPK आणि मायक्रोन्यूट्रन येतं कुठून, हे सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेल. मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या झाडाला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करतो, अन्नद्रव्य देतो, तेव्हा आपल्याला जो आउटपुट मिळतं ते म्हणजे फळ आणि बिया, या पद्धतीनं आउटपुट मिळत असतं. आपण दिलेलं सर्व अन्नद्रव्य फळामध्ये साठवलं जातं आणि त्याचबरोबर बियामध्ये सुद्धा साठवलं जातं. आणि जेव्हा आपण फळ खातो तेव्हा आपल्याला बरेचसे पोषक द्रव्ये मिळतात, आणि जेव्हा आपण बिया घेतो त्या बियामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं NPK आणि मायक्रोन्यूट्रन अमिनो ॲसिड ह्या सर्व गोष्टी यामध्ये साठवल्या असतात. जेव्हा आपण तेल काढून पेंट तयार करतो तेव्हा यामध्ये ते उपलब्ध असतात आणि त्यापासून आपल्याला हे सर्व अन्नद्रव्य मिळत असतं. आता यानंतर बघूया आपण की वापरण्याची पद्धत कशा पद्धतीने वापरायचं, काय सावधानी बाळगायची ते आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, याच प्रकारची डीप आणि अतिशय कमी खर्चामध्ये शेती करण्यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केलेला आहे, त्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर. मित्रांनो, या कोर्समध्ये आम्ही वॉटर मॅनेजमेंट, खत व्यवस्थापन, कमी खर्चामध्ये आपण जास्त उत्पादन कसं काढू शकतो, त्याचबरोबर वॉटर सोलबल खताचा योग्य वापर, त्याचबरोबर PGR योग्य वापर, त्याचबरोबर जीवाणू खते आणि त्यांचा वापर, याबद्दलची डिटेल माहिती आम्ही या कोर्समध्ये देत आहे. अतिशय 299 मी तुम्हाला 3 दिवसाचा हा कोर्स देत आहे. ज्यांना हा कोर्स जॉईन करायचा त्यांनी मला हाय करा, खाली दिलेल्या नंबरवर जर तुम्ही मला हाय केलं तर मी तुम्हाला डिटेल पाठवेन. यानंतर पाहूया आपण की आपल्याला त्याचा वापर कसा करायचा. मित्रांनो, या पेंटचा वापर आपण 3 पद्धतीने करू शकतो. त्यातली पहिली पद्धत अशी आहे की आपण 200 लिटर पाणी, 25 ते 30 किलो पेंट, 2 किलो गुळ आणि 2 किलो माती, ज्या ठिकाणी तुम्ही तणनाशक फवारलेलं नाही आहे किंवा कुठलंही केमिकल फवारलं नाही अशी धुऱ्यावरची माती 2 किलो आणा आणि 200 लिटर पाण्यामध्ये हे सर्व मिश्रण तयार करा. आणि हे मिश्रण उजव्या हाताच्या एड्याने हलून जवळपास जर थंडीचे दिवस असतील तर 7 दिवस ठेवा, आणि उष्णता असेल तर 4 ते 5 दिवस ठेवलं तरी चालेल. 4 ते 5 दिवसानंतर हे पूर्ण वस्त्रगाळ करा आणि आपल्या पंपामध्ये 1 लिटर 10 लिटरचं प्रमाण, म्हणजे 1 लिटर मिश्रण आणि 10 लिटर पाणी, या पद्धतीनं तुम्ही पंपाचं प्रमाण घ्या आणि याची ड्रिचिंग करा. यानंतर दुसरी जी पद्धत आहे वापरण्याची, हे म्हणजे बेसल डोस. बघा, जेव्हा तुम्ही सुरुवातीला बेसल डोस वापरता त्यामध्ये तुम्हाला 25 ते 30 किलो पेन टाकायची, चांगली बारीक करायची, कुटून घ्यायची किंवा तुम्ही कशाने कुटू शकता तर बारीक करायची आणि खतामध्ये मिक्स करून ही पेंट टाकून द्यायची. यामुळे आपलं खतसुद्धा लवकर जेणण्यासाठी किंवा लवकर लागू होण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर तिसरी जी पद्धत आहे ती म्हणजे जर तुमच्याकडे फळबाग असेल, म्हणजे संत्रा, मोसंबी, केळी, पपई, सीताफळ, रामफळ यासारखे जे फळबाग असतात, या फळबागासाठी तुम्ही 150 ते 200 ग्रॅम प्रति झाड या पद्धतीनं तुम्ही वापर करू शकता. पेंट वापरताना आपल्याला काही सावधानी बाळगणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिली म्हणजे हे जेव्हा द्रावण आहे ते ड्रिपनं सोडू नका, कारण हे तेलापासून बनलेलं आहे, तर तेलामुळं तुमच्या ड्रिपच्या आतल्या बाजूला तेल चिटकल्यामुळं तिथं माती चिटकण्याची आणि ब्लॉक होण्याची शक्यता असते, त्यामुळं याचा वापर ड्रिपमधून करू नका. दुसरी गोष्ट, फवारणीमध्ये या द्रावणाचा वापर करू नका, कारण यामधलं जे तेल आहे हे तुमच्या झाडाच्या पानावर स्क्रॉचिंग करण्याचं किंवा डाग पाडण्याचं काम करू शकतं, त्यामुळं स्प्रेमध्ये याचा वापर करू नये. शक्यतोवर याचा वापर हा ड्रिचिंगमध्येच करा. पंपामध्ये तुम्ही याचं प्रमाण घेऊन तुम्ही पंपाने ड्रिचिंग करा, त्यामुळे कुठलाच साईड इफेक्ट तुमच्या झाडावर होणार नाही. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा. सो थँक्यू, विश यू वेल्थ.